आगामी लोकसभा चुनाव को मद्देनजर रखते हुए बीजेपी ने महाविजय 2024 अभियान शुरू किया है। मावल लोकसभा यात्रा के तहत घर चलो अभियान के तहत प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले पिंपरी चिंचवड़ का दौरा करेंगे। भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले का 11 अक्टूबर 2023 को पिंपरी चिंचवड़ का दौरा निर्धारित है। ऐसी जानकारी भाजपा शहर अध्यक्ष शंकर जगताप ने प्रेस वार्ता में दी। इस अवसर पर विधायक उमा खापरे, सदाशिव खड़े, नामदेव ठाके उपस्थित थे। माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी, हेंचा प्रवास हा सध्या महाराष्ट्रभर हेंचा प्रवास सुरू आहे, दौरे सुरू आहेत। संघटनात्मक हा प्रवास आहे, त्यामध्ये 11 तारखेला मावळ लोकसभा मध्ये त्यांचा प्रवास होणार आहे। त्यामध्ये पहिला टप्पा हा जो आहे तो पनवेल आणि ह्या भागामध्ये आहे। त्याच्यानंतर जो पिंपरी चिंचवडमध्ये आहे त्याच्यामध्ये मावळ, चिंचवड आणि पिंपरी अशा तीन विधानसभेचा हा प्रवास त्यांचा आहे। मुकाई चौकामध्ये त्यांचं स्वागत होईल। रागा पॅलेसला त्यांची वॉरियर्सबरोबर बैठक आहे। वॉरियर्सबरोबर बैठक म्हणजे संघटनात्मक बैठक आहे। त्या संघटनात्मक बैठकीमध्ये विधानसभा वाईज तिकडे चर्चा होईल, कामाच्या संदर्भात ती चर्चा होईल, ह्यामध्ये ते स्वतः बोलतील आणि त्या संदर्भामध्ये तिथे होईल। त्यानंतर घर चलो अभियान जो आहे तो राधिका जे आपलं पिंपरीमधलं आहे तिथून राधिका स्टोअर्सकडनं निघून शगुन चौक, शगुन चौकातनं निघून साई चौक, ह्या साई चौकामध्ये त्याचा समारोप होईल। यामध्ये सर्व नागरिकांशी ते भेटतील, तिथे असणारे दुकानदार असतील, त्यांचे घर असतील, घरी असतील, त्यांच्या सगळ्यांशी चर्चा करतील। तसंच जो मेरी मिट्टी मेरा देश म्हणजे आझादी 75 वर्ष आझादीला झालेले आहेत, त्याच्यामध्ये आपली माती ही घेऊन पूर्ण दिल्लीपर्यंत ती पोहोचवायची आहे, तर त्या संदर्भातसुद्धा बावनकुळेजी स्वतः सगळ्यांबरोबर संपर्क साधतील, अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे। आणि साई चौकामध्ये त्याचा सर्व नागरिकांबरोबर आणि सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर, सर्व कार्यकर्त्यांबरोबर समारोप होईल। अशा माध्यमातनं हा कार्यक्रमाचं नियोजन आहे। त्यामध्ये तिन्ही आमदार माननीय आपल्या अश्विनीताई जगताप असतील, महेशदादा लांडगे आहेत प्रदेश जिल्ह्याचे अध्यक्ष, नंतर महाराष्ट्र प्रदेशाचे खाडेसर असतील, माऊली थोरात आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, ह्यांच्या समवेत तिथे कार्यक्रमाचं नियोजन केलं गेलेलं आहे आणि तिथे समारोप होईल। ब्युरो रिपोर्ट, व्ही तारस न्यूज, पिंपरी चिंचवड।